शहरापासून दूर एका छोट्याशा खेडे गावात संध्याकाळच्या वेळी गावातील एका घराजवळून काठ्यांचे सपासप आवाज येत होते। कोणीतरी बांबूच्या काठीने जोर जोरात मारत होतं, पण नेमकं कुठे आणि कोणाला? एका कौलारू घरामधून एक साधारण 2-3 वर्षांचा मुलगा बाहेर आला। त्याने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा आपल्या तोंडात पकडला होता। अंगठा चुपत चुपतच तो त्याच्या घराच्या दारात उभा राहिला। तो दारातूनच त्या आवाजाकडे एकटक पाहत बसला होता। तिथून अजूनही बांबूच्या काठीचे कोणावर तरी आपटण्याचे आवाज येत होते, पण काठीच्या आवाजासोबतच अजून कसले तरी आवाज येत होते, पण कशाचे हे मात्र कळत नव्हतं। तो मुलगा ते दृश्य त्याच्या डोळ्यांनी पाहत होता। तो नुसतं ते दृश्य पाहत नव्हता, तर शिकत होता। तो जे काही पाहत होता ते चांगलं का वाईट त्याला काहीच माहीत नव्हतं, पण मोठा होऊन तोही असंच काहीतरी करणार होता हे नक्की। तेवढ्यातच त्या घरातून एक बाई धावत बाहेर आली। तिच्या चेहऱ्यावरून तर ती अतिशय घाबरलेली वाटत होती। कदाचित तिलाही तो काठ्यांचा आवाज घरात आतपर्यंत ऐकू आला असावा। तो तिच्या ओळखीचा आवाज होता। तिने तो आवाज याआधीही ऐकला होता आणि त्याची भयानकता तिला माहीत होती असावी। कदाचित म्हणूनच ती इतकी धावत घराबाहेर आली की दारात उभ्या तिच्या पुढच्या पोराकडेही तिचं क्षणभर लक्ष गेलं नाही। तिने जवळजवळ त्याला धक्का देऊन खाली पाडलंच होतं, पण तिनेच त्याला सावरलं। पण तिचे डोळे समोर चालू असलेल्या भयानक दृश्यावर खिळून राहिले। तिचा श्वास जड झाला, तिचे डोळे पाणावले गेले। ती तशीच धावत घरा शेजारच्या गोठ्यात शिरली। सदा तिचा नवरा हातात बांबूची काठी घेऊन होता। तो घामाघूम झाला होता। क्षणभरासाठी श्वास घ्यायला थांबलेला सदा पुन्हा एकदा सुरू झाला। तो त्याच्या हातातील काठीने त्याच्या गोठ्यातील गाईला सपासप मारत होता। ती बिचारी गाई इथून तिथे पळण्याचा प्रयत्न करत होती, पण ती बांधली होती। तिच्या खुरांचा तेवढा टापटाप आवाज येत होता। सदाची बायको पुढे झाली आणि तिने सदाच्या हाताची काठी खेचून घेतली। अहो बस करा, काय करताय हे आणि कधीपासून मारत होता तिला? ते बघ काय केले तिने ते, सदा धापा टाकत म्हणाला। सदाने गाईच्या पायाजवळ बोट केलं। तिथे दुधाची भरलेली कळशी आडवी झाली होती। अहो पण मग तुम्ही तिला मारून टाकणार आहात का? अशाने मरेल ना ती? सदा गोठ्यातून तावा तावाने बाहेर आला। आश्चर्य होतं, दूधही तिचं आणि चुकून सांडलं म्हणून शिक्षाही तिलाच, हा कोणता न्याय होता? सदाला तिथे सांडलेलं दूध दिसत होतं, पण तिला मारत असताना त्या निष्पाप मुक्या प्राण्याच्या वेदना त्याला दिसूच नाहीत। तो जीव मुका होता, त्याला होणाऱ्या वेदना सांगता येत नव्हत्या, पण तिला फटके मारत असताना तिच्या शरीरातून निघालेलं गोमूत्र आणि शेण तिच्या वेदनेची तीव्रता दाखवत होतं। त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं असतं तर त्यातून निघालेलं पाणी हे मुके प्राणीही रडू शकतात हे सर्वांना ओरडून सांगणारं होतं। सदा पाठोपाठ त्याची बायकोही तिथून निघून गेली होती, पण ते मुकं जनावर मात्र तिथेच उभं होतं। कधी डावा पाय तर कधी तिचा उजवा पाय वर उचलत, तिच्या पाठीवरचे वळ ताजे होते। किमान पुढचे 2-3 तास तरी ते तिथे तसेच राहणार होते। हे पाप होतं, कदाचित याची शिक्षा देवाने पुढे सदाला दिलीही असती। पण सदा आणि सदाची बायको घरात आत गेले होते। सदाचा मुलगा त्यांची नजर चुकवून गोठ्याच्या दारापाशी आला। त्याने त्याच्या तोंडातला त्याचा अंगठा बाहेर काढला आणि त्याच हाताने तिथे पडलेली गवताची एक काडी हातात घेतली। तोही सदाप्रमाणेच पण खोटं खोटं तिथेच उभं राहून त्या मुक्या जनावराला घाबरवायचा प्रयत्न करत होता। सदाने केलेली कृती नकळत तोही शिकला होता, पण हे चुकीचं आहे हे सांगायला तिथे ना सदा उपस्थित होता ना सदाची बायको। त्या लहान मुलाला चूक काय असतं, बरोबर काय असतं, आता हे कोण दाखवून देणार होतं? त्याला कोण सांगणार होतं की त्याने आता जे काही पाहिलं होतं ते किती वाईट किती भयानक होतं? त्याला कोण सांगणार होतं की त्या प्राण्यांनाही तितक्याच वेदना होतात? त्याला हे सगळं कोण सांगणार होतं? ते मुक जनावर, त्याच्या समोर बांधून ठेवलेला तो गवताचा भारा, कडी नसलेल्या तुटकत्या गोठ्याचं दार, वाळवी लागून जीर्ण झालेल्या त्या गोठ्याच्या भिंती, की त्या गोठ्याच्या एका कोपऱ्यातील तो अंधार अंधार।
त्या मुलाच्या आईने त्या मुलाला त्या अंधाराबद्दल एक गोष्ट जरूर सांगितली होती. जर तो आईचं ऐकला नाही किंवा तो चुकीचं काही वागला तर त्याच अंधारातून एक बुवा बाहेर येईल, त्याला त्याच्या सोबत घेऊन जाईल कायमचा. सदाचा मुलगा समोर गाईच्या पाठी गोठ्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या त्याच अंधाराकडे पाहू लागला. कदाचित अंधार पाहताच त्याला त्याच्या आईने सांगितलेली ती गोष्ट आठवली असावी. तोच अंधार आता ठरवणार होता की त्याच्या हातातील ती गवताची काडी किती बरोबर होती आणि किती चूक. सदाचा मुलगा त्या अंधाराकडेच एकटक पाहत होता. तोच त्या अंधारातून एक भयानक चेहरा बाहेर आला. तसा सदाचा मुलगा गवताची काडी तिथेच टाकून धावत ओरडत गोठ्यातून सरळ घरात गेला. तो सरळ त्याच्या आईच्या कुशीत जाऊन शिरला आणि त्याच्या बोबड्या आवाजात म्हणाला, आई तिथे बुवा आहे. घ्या अजून सांगा यांना बागुलबुवाच्या गोष्टी. अरे बाळा तू काही वाईट चुकीचं केलेलंस का जो बुवा तिथे येईल? हो आई, मी बाबासारखी काठी घेतली होती हातात. आपल्या मुलाचं हे बोलणं ऐकून सदाची बायको रागात सदाकडे पाहू लागली. तसा सदा तिथून उठून त्याच्या खोलीत निघून गेला. रात्रीची जेवणं झाली आणि सगळेच झोपायला गेले. सदाही पडल्या पडल्याच गाढ झोपी गेला होता तेव्हा अचानकच गोठ्यातल्या गाईचा हंबरण्याचा आवाज ऐकू आला. ती जोर जोरात ओरडू लागली, तिचे पाय जोर जोरात जमिनीवर आपटू लागली. आता हिला काय झालं ओरडायला? सदा वैतागतच म्हणाला, अहो कोणी जनावर नाही ना घुसलं गोठ्यात? थांब बघतो जाऊन, आणि कोणी नसलं तर परत चांगले दोन रट्टे देऊन येतो. असं म्हणत सदा रागारागातच उठला. त्याने भिंतीवर अडकवलेलं कंदील घेतलं आणि तो गोठ्याकडे वळाला. अहो अहो ऐका, तिथे जर कोणी नसलंच तर मारू नका हो तिला. सदाची बायको बोले बोले पर्यंत सदा तिथून निघून गेला होता. तो सरळ गोठ्यात गेला. पाहतो तर त्याची गाय तिथल्या तिथे उड्या मारत होती, दोरीला हिसके देत होती. जणू तिच्या पायाखाली एखादा मोठा सरपटणारा प्राणी चाला असावा. कंदिलाच्या उजेडात सदाने सगळीकडे पाहिले पण तिथे तर तसं कोणीच नव्हतं. पण त्याची गाय मात्र अजूनही ओरडत दोरीला हिसके देत होती. आता मात्र सदाचा पारा चढला होता. एकतर त्याची झोप मोड झाली होती, त्याने वरडकवलेला बांबू काढला आणि तो त्याच्या गायीच्या दिशेने वळला. पाहतो तर गोठ्याच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं होतं. काय रे कोण आहे तिथे? हिम्मत असेल तर ये समोर. तसा अंधारातून तो माणूस एक एक पावलं बाहेर येऊ लागला. त्याला पाहून ती गाय पुन्हा एकदा तिच्या दोरीला जोर जोरात झटके मारू लागली. कोण कोण आहेस तू आणि इथे काय करतोय? त्या माणसाच्या तोंडून भयानक खरखर असा आवाज येऊ लागला. सदाने कंदिलाचा उजेड त्याच्या दिशेने केला आणि त्याचं ते भयंकर रूप पाहून सदा थरथरू लागला. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.